मना विठ्ठल 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 हे एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। तर आज आपल्या घरी छान विठोबाला तयार करायचे, कारण रविवारी एकादशी आल्यात, आषाढी एकादशी, वर्षाच्या सगळ्यात मोठ्या एकादशी। तर त्या रविवारी आल्यात, त्यामुळे सॅटरडे आहे, सेकंड सॅटरडे, त्यानंतर रविवार, संडे। त्यामुळं आज आपल्याला शाळेतून तयार करून पाठवायला सांगितले रियांशला। तर बघूया सकाळी थोडंसं लवकर, एरवी कसं 5 मिनिटांमध्ये त्याचे कपडे घालून होतात, पण आज थोडंसं तयार करायचं म्हटलं की वेळ लागणार, त्यामुळे लवकर करायचं आहे। आणि त्यामध्ये याचे टँट्रम्स बघा। गरम पाणी आहे पिलू। चला आता आपण तयार करायला घेऊया रियांशला। सगळ्यात आधी सगळ्यात मोठं काम करायचं आपल्याला, ते म्हणजे धोती नेसवण्याचं। एक तर मोठा रुमाल घेतलाय, आणि हाईटला थोडासा जास्तच मोठा होतोय म्हणून थोडासा दुमडलाय, आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूला सेम लेंथ सोडून सेंटरमध्ये आपल्याला एक नॉट बांधून घ्यायची आहे। आता या ठिकाणी मी एवढं एक्सप्लेनेशन का सांगते, तर जर कुणाला म्हणजे एखादीला कसं आहे, आपल्या मुलांना बांधून द्यायची आहे धोती शाळेमध्ये पण येत नाही, तर अशा वेळी त्यांना हेल्प व्हावी म्हणून मग मी हे सगळं एक्सप्लेनेशन सांगते। तर या ठिकाणी एक टोक आपल्याला घ्यायचं आहे समोरच्या बाजूला, आता सेंटरला बांधल्यानंतर दोन टोकं असतात, त्यापैकी एक टोक घ्यायचं आणि त्याच्या व्यवस्थित छोट्या छोट्या निऱ्या टाकून समोरच्या सारख्याच पाठीमागून सुद्धा निऱ्या टाकायच्यात। पण पाठीमागून बघा किती सुंदर लेस आली आहे, आणि ह्या लेसमुळेच असं वाटतं की धोती परफेक्ट जमली आहे। आणि अशा प्रकारे जेव्हा तुमची धोती पाठीमागून येईल, त्याच वेळी समजून जावं की तुमची धोती आता परफेक्ट जमली आहे। तर लहान आहे रियांश, आणि लहान मुलांना जेव्हा धोती आपण घालतो त्यावेळी त्यांचा कम्फर्टनेससुद्धा आपल्याला पाहायचा असतो, त्यांची कम्फर्ट लेवल घालवून त्यांना कुठल्याही प्रकारचं गेटअप करून शाळेमध्ये पाठवायचं नाही, कारण त्यामुळे काय होईल की ते स्वतः कम्फर्टेबल नसतील। आधीच शाळेत जायचं म्हणलं की लहान मुलांचे खूप जास्त नखरे असतात, आणि त्यातल्या त्यात जर त्यांचे कपडे कम्फर्टेबल नसतील तर मग बघायलाच नको। त्यामुळे मग मी या ठिकाणी धोती 4 ते 5 ठिकाणी व्यवस्थित टाचून दिले। काटापिन वगैरे लावता आला असता, पण लहान मुलं आहे, परत तेच की त्यांचं सेफ्टी पण पाहावी लागते, त्यांची सेफ्टी असेल तेच गोष्टी आपल्याला करायच्यात। तर बघा समोरचं जे एक टोक असतं ते टोक अशा प्रकारे बाजूने घेऊन मी वरती खोचणार आहे, त्यामुळे धोतीचा पूर्ण लुक येतो। आणि आता चला कपडे बाकीचे घालून घेऊयात, कुर्ता वगैरे। कुर्त्यामध्ये सुद्धा एक छान ॲडजस्टमेंट केली आहे, ती नक्कीच वाढत्या वयाच्या मुलांच्या आयांसाठी खूप मोठं काहीतरी ट्रिक असू शकते। आता कुर्ता घेतला आहे मी 3 ते 4 वर्ष अजून तरी रियांशला जाईल असा। तर हा का घेतला आहे, कारण आपल्याला एकतर फक्त आषाढी एकादशीला, त्यानंतर 15 ऑगस्ट वगैरे, वर्षातून हार्डली 3 वेळेस घातला जाणारा हा व्हाईट कुर्ता आहे, त्यामुळे तो अगदीच बेताचा घेणं म्हणजे आपले पैसे वेस्ट जाण्यासारखं आहे। त्यामुळे मी बघा तुम्ही किती मोठा झाला आहे, हा गुडघ्याच्यासुद्धा खाली जातो। तर हा आपण कशाप्रकारे आपल्या मापामध्ये म्हणजे आत्ता मुलाला लागणार आहे तेवढ्या मापामध्ये आणू शकतो। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, खालच्या बाजूने आपल्याला हवं आहे तेवढं आपण दुमडून पाहायचं आहे, आणि व्यवस्थित परफेक्ट वाटत असेल तर दोन्ही बाजूला टाचून घ्यायचं आहे। आत्ता हा कुर्ता परफेक्टली प्रेस केलेला कडक छान आहे,
त्यामुळे काय होईल की दोन बाजूला टाचलं की तुमचं काम होऊन जाईल, कुठल्याही बाजूला तो खालीवर होणार नाही. पण हीच ट्रिक तुम्ही जुन्या कपड्यांसोबत नाही करू शकत, कारण ते कपडे कुठल्याही बाजूने खाली लोंबण्याची किंवा मग व्यवस्थित न दिसण्याची शक्यता असते, आणि तसं आपल्याला करायचं नाही आहे. आता हा कुर्ता मी ज्या प्रकारे टाचतीये त्या प्रकारे समोरच्याला पाहून ओळखूसुद्धा येणार नाही की आपण हा टाचला आहे. सारे हो चालेल, नको लावू शॉर्ट बसते. तर बघा, दोन्ही बाजूने टाचले आणि सेम प्रोसेस आपल्याला पाठीमागच्या बाजूने सुद्धा करायची आहे, म्हणजे समोरून आणि पाठीमागून सेम लेंथ कुर्त्याची होईल. आता वेळ आहे आपल्या सुंदर अशा मनमोहक गंधाची. तर गंध प्रत्येकीलाच जमू शकतो इतका सोप्पा असतो, आणि वारकरी जेव्हा आपण तयार करतो वारकऱ्याच्या गेटअपमध्ये, त्यावेळी गंध सगळ्यात महत्त्वाचं काम करतो. कारण आपण जेव्हा केव्हा पंढरपूरला जाऊ किंवा मग अनेक ठिकाणी सुद्धा गंध लावला की असं वाटतं की वा छान गेटअपमध्ये आलो आहे आपण. तर आत्ता आम्ही जेव्हा पंढरपूरला गेलो होतो आपली ट्रीप झाली, तुम्ही जर ते सगळे व्लॉग्स पाहिले नसतील तर नक्की पहा, बालाजी, श्रीसेलम, अक्कलकोट आणि पंढरपूर, तुळजापूर हे सगळे आपण देवस्थानं केले, आणि व्यवस्थित मी व्लॉगसुद्धा केले त्यामध्ये सगळं दाखवलेसुद्धा. तर ते व्लॉग पाहिले नसतील तर नक्की पहा. तर या ठिकाणी अशा प्रकारे गंध लावण्यात आले होते पंढरपूरमध्ये, तो एक फोटो असेल तर मी या ठिकाणी पोस्टसुद्धा करेल तुमच्यासाठी, कारण इतके सुंदर दिसत होते. रियांश आणि राघव दोघंजण होते आणि दोघांनाही सुंदर सुंदर असे गंध लावले होते प्रत्येक ठिकाणी. तर तशाच प्रकारे लावण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. त्याला सगळ्यात पहिल्यांदा मी तर आपला जो खरा गंध असतो तो असतो गणगोळी, अबीरबुक्का आणि अष्टगंधाचा. पण या ठिकाणी माझ्याकडे अबीरबुक्का नाही आहे, त्याऐवजी मी काजळाचा उपयोग करणार आहे. पण गणगोळी आणि अष्टगंधा आहे, सो ते ओरिजिनल असेल. रियांशला तयार केलाय, दोघांचा डब्बाही दिलाय, आता निघालेत ते दोघंही मी जाणार आहे शाळेपर्यंत सोडायला. कारण आज थोडीशी भुरभुर भुरभुर आहे तर थोडीशी छत्री पकडून जाते, कारण त्याचा गेटअप खराब नाही होणार आहे. चला आपण निघूया. नाही नाही पाहिलं मुद्दा म्हणून उभा असा हलवून उठले पाहिजे. आले होते धोती बांधतानी, ते दुमतल्यामुळं समोरून हे नाही आली, नखे नाही आली, मीच नेसली. चिकट होते रे, चिकट करते बदमान करी रियांशला जस्ट सोडून आले, आणि आज मी पहिल्यांदा गेले ना सोडायला, नाही तर एरवी त्याचे पप्पा जातात. आज डोळ्यात पाणी आणून बघू लागला थोडंसं वाटतंय ना, कारण त्यांनी बाहेरच सोडतात आणि जातात. मी मध्ये गेले थोडा वेळ, व्हिडिओ वगैरे घेतला, तर त्याला असं वाटत होतं की मी बसावं तिथं.
चला घरी जाऊया, मेन रोड पर्यंत सोडले तर इथून घरी। शाळेतून निघालो आणि भरपूर पाऊस पडला, एका ठिकाणी थांबलो। आता बऱ्यापैकी उघडलाय, आता आम्ही परत जातो, त्याच्या पुढे कुठेही थांबायला जागा नाहीये। तर बघूया पोहोचतो की मग भिजतो। प्रियांशला आणलं आत्ता शाळेत जाऊन, जाताना एकच छत्री नेली, माझ्या लक्षात नाही राहिलं दोन न्यायच्या, आणि साहेबांनी मला छत्रीच नाही दिली। मी पूर्ण भिजून आले। मग तू छत्री घेतली होती, तू कसा भिजशील? मला छत्री दिलं, मम्माला छत्री नाही दिली ना। आता उद्या मॅडम रागवतच। नाही लागली। जाताना धोती रुमाल सगळं घेऊन गेला आणि येताना अंडर पॅन्टवर वापस आला। बोल मन, आज काय? थांब पण मी ये ना बोलतो। आणि बोल मी सदला देऊन दिला आणि अंडर पॅन्टवर आलो। मम्मी अशी येतली नाही दिली मी अजून अजून काय दिलं नाही, नुसतं मी आणलं काय दिलं नाही। भिजून आली थरली तसले बदलले। कोण भिजलं? मी नाही, मम्मी भिजली। मम्मी कसं काय भिजली? मी शेतली धुवाय दिली। मग तू गुड बॉय नाही का? हा व्लॉग प्रॉपर एंड नाही करता आला, पण सगळ्यांनी ह्या व्लॉगला प्लीज लाईक करा। तुमच्यापैकी कोणालाही या व्लॉगमध्ये काही कमी काही जास्त वाटत असेल तर त्याप्रमाणे कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा। मी अशाच प्रकारचे व्हिडिओ नेहमी काय रोज 10 वाजता अपलोड करत असते, त्यामुळे ते जर तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग। पुन्हा भेटूया अशाच एका व्लॉगसोबत, तोपर्यंत टेक केअर।